आजच्या स्वास्थ्यविषयी चर्चेत परत सगळ्यांचं एकदा स्वागत करते. मी वैद्या शिरानी दुबे. गेल्या काही एपिसोड पासून आपण चर्चा करत आहोत वेगवेगळ्या विषयावर. आज आपण महिलांसाठी चर्चा करणार आहोत. महिलांमध्ये आढळणारा एक सामान्यपणे कॉमनली आढळणारा लक्षण म्हणजे अंगातून पांढरं पाणी जाणं, याचं कारण काय, याच्यावर चिकित्सा काय, आणि आजच्या लाईफस्टाईलमध्ये असे काय हेतू आहेत ज्याच्यानी हा लक्षण वाढत चालला आहे. चर्चा करूया डॉक्टर आशालता पवार मॅडम यांच्याशी. आज मॅडम गेल्या 32 वर्षापासून चिकित्सा क्षेत्रात आहेत आणि पोद्दार आयुर्वेदीय महाविद्यालयात सध्या द्रव्यगुण डिपार्टमेंटला असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. मुंबई वैद्यसभेच्या 2018 कार्यक्रमात त्यांना धन्वंतरी पुरस्कार मिळालेला. चर्चा करूया मॅडमशी, काय आहे अंगातनं पांढरं पाणी जाणं, ल्युकोरिया किंवा आयुर्वेदात ज्याला म्हटलं जातं श्वेत प्रदर, या विषयावर. नमस्कार मॅडम. अंगावरून पांढरं पाणी जाणं म्हणजे हा फार काही मोठा गुन्हा आजार आहे अशातला भाग नाही, पण बऱ्याचदा काय होतं की योनिगत किंवा गर्भाशयगत काही विकृती असेल तर त्यामुळे काही वेळेला स्त्रियांच्या अंगावरून पाणी पांढरं पाणी जातं. हे पांढरं पाणी बहुतांशी द्रवासारखं पाण्यासारखं पातळ असतं किंवा काही वेळेला चिकट अशा स्वरूपातलं असतं, पांढऱ्या रंगाचं असतं किंवा काही वेळेला पिवळसर अशा रंगाचंही असू शकतं. याच्यामुळे होणारी जी चिडचिड असते स्त्रियांची, ती विशेषतः त्यामुळे होणारा जो किंवा त्यांना होणारे कष्ट ह्यामुळे हा व्याधी आपल्या व्याधी म्हणून म्हणतो, पण वास्तविक हे लक्षण स्वरूपात असतं. मॅम, लक्षण फक्त आहे हा व्याधी आहे हे आपल्याला कधी कळतं की फक्त लक्षण आहे आणि हे फिजिओलॉजिकल फिनॉमिना म्हणजे शारीरिक क्रियामुळे होत आहे आणि आता जे आहे आता हा व्याधीकडे वळत चाललाय, मग हा कधी आपल्याला कळतं की नॉर्मली मेन्स्ट्रुएशनच्या पूर्वी किंवा एमसी मासिक पाळी येते त्याच्या पूर्वी किंवा त्यानंतर बऱ्याचदा, किंवा स्त्रियांना एखादं प्रसूतीनंतर अशा वेळी सुद्धा हा मासिकचं पांढरं पाणी जात असतं, पण हे नॉर्मल फेनॉमेना असतो. पण ज्यावेळी ते अधिक प्रमाणात जातं, त्या दौर्बल्य होतं किंवा थकवा येतो स्त्रीला प्रामुख्याने आणि चक्कर वाटते किंवा चिडचिडेपण वाटत, कंबर खूप दुखते, पायाच्या पोटऱ्या फार दुखतात, अशा वेळी हा व्याधीकडे झुकणारा किंवा गांभीर्याकडे झुकणारा म्हणता येईल आपल्याला. अशी सिव्हिअर सिम्पटम्स झाले की आपण याला व्याधी म्हणतो. ओके मॅम, आजच्या लाईफस्टाईल मध्ये म्हणजे फास्ट लाईफस्टाईल बेस आहे, सगळ्यात फास्ट फूड खाण्याची सवय आहे लोकांना, हे काही हेतू आहेत काय? निश्चितच निश्चितच आपल्याला म्हणता येतील, कारण काय होतं की आजच्या काळामध्ये बहुतांशी तिखट फार खाणं, तिखट तळलेले पदार्थ किंवा इडली डोश्यासारखे फर्मेंटेड केलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, पण काही लोकांचा जरी तो नाश्ता असेल तर तो रेग्युलर नसावा. आणि खारट पदार्थ जास्त, मंचुरियन येते, जेव्हा चायनीज पदार्थामध्ये काही वेळेला मिठाचं प्रमाण अधिक असतं किंवा काही ना लोणचं पापड या अशा प्रकारचे पदार्थ खाण्याची अधिक सवय असते, रोजच्या जेवणात लोणचं हवंच, आणि अशा स्वरूपातलं जेव्हा असतं ना तेव्हा निश्चितपणे हे. याशिवाय मी दुसरा एक भाग की आजकाल लाईफस्टाईलमध्ये बऱ्याच वेळा मोबाईलवर असतात, रात्री उशिरापर्यंत जागणं किंवा कॉर्पोरेट सेक्शनमध्ये बऱ्याचदा सर्व्हिस करत असताना काय होतं की बऱ्याचदा लेट नाईट असतात किंवा शिफ्ट ड्युटीज असतात, अशा वेळी त्यांचा जे लाईफ जेवणाच्या ज्या वेळा असतात त्या बदलत असतात सातत्याने, आणि त्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर निश्चितपणे होत असतो, तर अशा हे आपल्याला सांगता येईल. आणि मॅम, म्हणजे याच्याने जे आहे हॉर्मोनल बॅलन्स बिघडतं आपलं असं आहे म्हणून हा जो आहे व्याधीकडे वळत जातो असं आहे याच्या? हा, हॉर्मोनल इम्बॅलन्स मुळे सुद्धा व्याधीकडे वळत जातो काही वेळेला. शिवाय बऱ्याचदा काही होतं की जी स्वतःची जी काही स्वच्छता असायला हवी योनी मार्गाची, हा एक महत्वाचा भाग. आजकाल सॅनिटरी जे आहे ते बऱ्याचदा मेन्स्ट्रुएशनच्या पिरियडमध्ये मासिक पाळीच्या वेळेला व्यवस्थित काळजी घेतली जात नाही, कोणत्याही प्रकारचे पॅड वापरले जातं पॅड म्हणून, किंवा पॅड असतील तर ते दिवसभर एकच पॅड ठेवला जातो, तो साधारणपणे किमान बदलायला हवा, हा बदलला जात नसतो. मॅम, जवळपास किती तासात हा बदलला पाहिजे? दिवसातून किमान 2 ते 3 वेळा बदलायला हवा. 3 वेळा
अशा स्वरूपातलं जर अत्यधिक प्रमाणात असेल तर, पण नाही तर यमुनामार्गाची स्वच्छता ठेवणं हा एक महत्वाचा भाग त्यात सांगता येईल. पण बऱ्याचदा काय होतं, दुसराही एक भाग याच्या आणखीन यमुनामार्गाची स्वच्छता ठेवत असताना काही वेळेला अतिप्रमाणात पाण्याचा वापर केला जातो, तो सुद्धा जे स्वतः ते जे बॅक्टेरिया तिथे असतात जे हार्मफुल नसतात, हेल्दी बॅक्टेरिया, हा तर ते सुद्धा हेल्दी बॅक्टेरिया सुद्धा त्या अत्यधिक पाण्याच्या वापरामुळे कमी होऊन जातात आणि त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे हा व्याधी वाढू शकतो अशा स्वरूपात. दुसरा एक आणखीन एक कारण, आणखीन काही महत्वाची कारण जी सेक्शुअली किंवा जे आपण अश्लील कार्यक्रम अत्यधिक प्रमाणात पाहणं किंवा अश्लील स्वरूपाचं वाचन अशा स्वरूपातलं जर असेल तर त्याचाही परिणाम श्वेत पाणी जाणं किंवा पांढरं पाणी जाणं यावर होत असतो. काही वेळेला बऱ्याचदा अत्यधिक वारंवार सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज करणं हा सुद्धा एक त्यातला एक भाग असू शकतो. किंवा काही वेळेला रोगग्रस्त अशा पुरुषापासून जर सेक्शुअल हे असेल तर त्यामुळे सुद्धा होणारे काही डिसीज आहेत त्यातलं एक प्रमुख लक्षण हा एक प्रकारचा असू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं आजकाल असलेला ट्रेस, त्या ट्रेसमुळे सुद्धा बऱ्याचदा पांढरं पाणी जात असतं. किंवा आणखीन उपवास, अत्यधिक उपवास करणं, काही वेळेला काही मुलींना सवय असते किंवा काही स्त्रियांना सवय असते, विवाहिता स्त्रिया असतील तर, की काही विशिष्ट कारणासाठी उपवास अत्यधिक उपवास केले जातात, तर ते सुद्धा कारण म्हणजे मालन्यूट्रिशन कडे जाणारं, कुपोषणाकडे कमी हे असणं. त्यामुळे रस आयुर्वेदाच्या दृष्टीने जर बघितलं तर रसाचं जे पचन आहे रसधातूचं ते प्रामुख्याने व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे त्याचा जो उपधातू म्हणून वापरला जातो म्हटला जातो त्यावर त्याचा परिणाम निश्चित होत असतो. ओके, म्हणजे फक्त शारीरिक कारण नव्हे तर याच्यात मानसिक कारण, मानसिक कारण पण आहेत. आणि म्हणजे स्वच्छता न ठेवणे आणि जास्तच स्वच्छता ठेवणे दोन्ही खूप नवीन इन्फॉर्मेशन आहे ही मॅम, सगळ्या स्त्रियांना याचा नक्की लाभ भेटेल. आणि अजून मॅम, जर हे तर झाले आपले हेतू, पण जर पेशंट क्लिनिकमध्ये येत असेल तर कोणकोणते लक्षण असे आहेत की त्याला म्हणजे आता ट्रीटमेंट सुरू करूया आपण, हे तुम्ही ठरवता की आता ट्रीटमेंट करूया आपण याची, आणि आता हे नाही फक्त लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करा आणि सोडून देता तुम्ही तसं. आणि बऱ्याचदा पेशंट जेव्हा येतो आपल्याकडे तेव्हा नुसतं व्हाईट डिस्चार्ज होतो म्हणून सांग, पण त्याच्या बरोबर आपल्याला त्या योनी मार्गावर अतिशय कंडू असेल, खाज येणे असं, आणि बऱ्याचदा काही वेळेला जळजळ होणे, योनी मार्गामध्ये जळजळ असणे, सेक्शुअल ऍक्टिव्हिटीच्या वेळी तुम्हाला ते पेनफुल असणं, दुखणं, दुखत असणं अशा स्वरूपात, किंवा पोटामध्ये खास करून अधोदरामध्ये अतिशय दुखणं असणं, तीव्र वेदना असणं, बॅकेक असणं, पोटऱ्या दुखणं, चक्कर वाटणं अशा स्वरूपात, आणि चिडचिड होणं, भूक न लागणं अशा स्वरूपातले जर काही लक्षणं असतील तर निश्चितपणे त्याचा ताबडतोब उपाय केला पाहिजे. याच्यासाठी मॅम म्हणजे इन्व्हेस्टिगेशन जर आहेत काही आहेत इन्व्हेस्टिगेशन की फक्त लक्षण ऐकून जे आहे आपण चिकित्साकडे वळतो? नाही नाही, मग ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन नक्कीच, पण तत्पूर्वी मी एक सांगेन की काही वेळेला ह्याचे जे डिफरन्शियल आहेत की बऱ्याचदा वजनाटीस असेल तर वजनाटीवर तिथे असलेला शोध जर असेल तर त्या शोधामुळे सुद्धा काही वेळेला खाज असते अतिशय आणि दुखणं असतं, तर त्यासाठी वेगळं हे असतं. किंवा काही वेळेला बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर त्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे सुद्धा कॅन्डिडियासिस असेल, फंगल इन्फेक्शन किंवा ट्रायकोमोनल वेजनल्स म्हणून किटाणूळ, त्याच्यामुळे होणारे जे हे असेल तर त्यावेळी बर्निंग सेन्सेशन हे प्रामुख्याने लक्षण असतं. आणि सेक्सच्या वेळी अतिशय दुखणं हा एक भाग त्यामध्ये महत्वाचा असतो. म्हणजे अशा प्रकारचे किंवा इव्हन मेनोपॉजमध्ये, मेनोपॉजच्या वेळेला सुद्धा काही वेळेला हा प्रकार असतो की त्या, पण त्यावेळी काही वेळेला इरेग्युलर मेन्सेस असतात किंवा मेन्सेस अजिबात नसतात, पण पोटात दुखणं सिव्हिअर अशा स्वरूपातलं असतं, इचिंग असू शकते. आणि अशासाठी किंवा काही वेळेला डायबिटिक पेशंट असतात,
त्यांना सुद्धा इचिंग अशा स्वरूपातली असू शकते. स्त्रियांना जर डायबिटीज असेल तर त्याच्यामुळे त्यांच्या वजनापासून असू शकतो निश्चित. मग अशा वेळी आपल्याला एक तर प्रेग्नन्सी टेस्ट पण करावी लागेल की खरंच एक प्रेग्नंट आहे का लेडी, तर त्याची ट्रीटमेंट वेगळी राहील. डायबिटीस असेल तर वेगळी, पण जनरली एक पॅपस्मिअर म्हणून एक टेस्ट असते आणि ती निश्चितपणे करावी. साधारणपणे वयाच्या 30 वर्षानंतर स्त्रीने दर 5 वर्षांनी पॅपस्मिअर टेस्ट निश्चितपणे करायला पाहिजे. त्यामुळे तुमचं जर काही इतर काही गांभीर्याकडे जाणारे डिसीज असतील तर ते निश्चित आपल्याला क्युअर करण्याकडे आपल्याला लक्षात देता येईल. हा, ब्लड टेस्ट मध्ये साधारणपणे काही होतं की त्याच्यामध्ये भूक बऱ्याच नाही, इंटेक कमी असतं म्हणजे जेवण कमी जातं आणि अशावेळी मग त्यावेळी रक्ताल्पता असू शकते आणि म्हणून हिमोग्लोबिन टेस्ट करणं किंवा सीबीसी करणं हे महत्वाचं आहे. शिवाय टीबी, काही वेळेला टीबी हे सुद्धा एक लक्षण त्यामध्ये असू शकतं. टीबीचे काही पेशंट असतात त्यांना सुद्धा म्हणजे टीबीच्या दृष्टीने सुद्धा त्याची इन्व्हेस्टिगेशन करणं महत्वाचं आहे. आपण कारण आपण खर तर एकच कारण घेऊन बघतो की फक्त वाईट डिस्चार्ज होतं, पण तसं नसताना त्याच्या पाठचे अनेक कारण असू शकतात आणि त्यामुळे हळूहळू तो व्याधीमध्ये परिवर्तित होण्याची शक्यता सांगू नका. त्याला आपण जास्त आणखीन त्याला असोसिएट कारण मिळू शकतात. आणि मॅम, हे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट झाला, आपण डिफरेंशियल डायग्नोसिस वर बघतो. ट्रीटमेंट करताना म्हणजे तुम्ही आयुर्वेदाचे, पण ट्रीटमेंट करताना कधी ऍलोपॅथी कडे वळावं आणि कधी आयुर्वेदिक कडे ट्रीटमेंट घ्यावी असं पेशंट ठरवू शकतो की हा फक्त म्हणजे डॉक्टर असा एक अधिकार आहे पेशंट ठरवण्यापेक्षा. पेशंटने ठरवण्यापेक्षा निश्चितच कोणत्याही स्वतःच्या मनाने औषध घेऊ नयेत. रुग्णाने घेताना डॉक्टरच्या चिकित्सकाच्या सल्ल्यानेच घ्यावीत. बऱ्याचदा काय होतं, हा नॉर्मल फेनॉमिना जोपर्यंत आहे तिथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यासाठी जी काळजी घ्यायची आहे ती सगळ्यात महत्वाचं. एक तर अश्लील वाचन किंवा अश्लील चित्र हे ते पाहणं हा एक महत्वाचं, तर अवॉइड करणं महत्वाचं आहे. स्ट्रेस जितका फॅक्टर अवॉइड करता येईल, झोप चांगली घेता येईल याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. शिवाय जंक फूड जे आहेत किंवा तिखट मसालेदार पदार्थ, आंबवलेले पदार्थ आहेत किंवा तुम्ही म्हणाल की खारट पदार्थ, जसं मगाशी म्हटलं मी तळलेले आहेत, हे अतिप्रमाणात जर वारंवार होत असतील, खाण्यात येत असतील, ते टाळणं खरंच महत्वाचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे दुसरं एक पौष्टिक आहार घेणं हा आणि वेळेत जेवण करणं, शक्य तेवढ्या वेळ एक निश्चित वेळेमध्ये जेवण असणं हा एक महत्वाचा भाग. जास्तीत जास्त पाणी पिणं हा एक महत्वाचा भाग असतो. आणि मॅम, ट्रीटमेंट मध्ये तुम्ही द्रव्यगुणचे प्रोफेसर आहात, म्हणजे वेगवेगळ्या हर्ब्सचे जे आहे तुम्ही स्टडी करतात, मग अशी कोणती द्रव्य आहेत जे या व्याधीवर जे आहेत खूप चांगले आहेत आणि म्हणजे एक प्राइमरी फेस आपण लोकांना सांगू शकतो की हे जे आहे द्रव्य, आणि जर खाण्यापिण्यात पण येत असतील तर ही कोणकोणते द्रव्य आहेत? रोजच्या खाण्यात येणारी एक खरं सांगायचं तर मेथी आहे. मेथी ही निश्चितपणे तो भिजून मेथी भिजून त्याच ते रोज एक चमचाभर मेथी जर खाल्ली आणि त्याच्यावर कोमट पाणी पिणं तर ते निश्चितपणे चांगलं होऊ शकतं. दुसरा भाग काही जे तुमचे व्हेजिटेबल्स आहेत, लिफी व्हेजिटेबल किंवा म्हणजे आपण म्हणतो पालक सारखी ज्या भाज्या आहेत, पालक मेथी किंवा इतर शेपू येते, ह्या भाज्यांचा निश्चितपणे उपयोग करावा, जे हिरव्या भाज्यांचा. त्याशिवाय आपण म्हणतो धनिया किंवा कोथिंबीर धने ह्याचा उपयोग पण सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्याशिवाय गाजर, बीट या द्रव्यांचा सुद्धा उपयोग रोजच्या आहारात समावेश त्याचा निश्चित असावा. आणि ट्रीटमेंट देताना मॅम कोणतेही कल्प आहेत आयुर्वेदात किंवा ट्रीटमेंट मध्ये जे फक्त सिंगल हर्बनी जे आहे काही ट्रीटमेंट होते का याच्यावर? सिंगल हर्बनी सुद्धा होऊ शकते ट्रीटमेंट. जसं शतावरी आहे, ही शतावरी अतिशय उपयुक्त स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि ती 2 चमचे सकाळी दुधासोबत जर शतावरेक्स किंवा शतावरी चूर्ण तर रेग्युलर साखरेसोबत घेतलं तर निश्चितपणे त्याचा फायदा चांगला होतो. शिवाय जिरक
आपण जे रोजच्या जेवणामध्ये आपण जिरं घेतो तर जिराचा अतिशयच आपण उपयोग होऊ शकतो की जिरं आणि साखर हे जर एक चमचा एकत्र करून जर घेतलं दिवसातून दोन वेळा तर निश्चित त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. कारण जिरं पचन करतं आणि रसधातूचं पचन प्रामुख्याने चांगल्या प्रकारे झाल्यामुळे की रजप्रवृत्ती किंवा म्हणजे हा जो आहे श्वेतप्रतनाचा जो भाग लक्षण आहे ते कमी होऊ शकतं. फॉर्म्युलेशन मध्ये काही वेळेला सांगेन की मी चतुर्भुज चूर्ण आयुर्वेद मध्ये हे खूप चांगल्या प्रकारे चांगलं काम करेल आणि कटिशूल पण त्याच्यावरचा कमी होऊ शकतो. त्यानंतर हे पुष्यानुक चूर्ण याचाही उपयोग अतिशय चांगला होऊ शकतो आणि होतो निश्चित. याशिवाय पौष्टिक जे काही पदार्थ आहेत जसं बदाम आहे किंवा ड्रायफ्रुट मधले बदाम अक्रोड येते हे सुद्धा प्रमाणात घेतले निश्चितपणे प्रमाणात मी म्हणेन की अति पौष्टिक आहेत म्हणून अति न घेता प्रमाणात घ्यावेत तर त्याचा निश्चित चांगला उपयोग होऊ शकतो आपल्याला. कारण हे सगळे द्रव्य आणि कल्प जे आहेत ते वैद्यांच्या सल्ल्याशिवाय स्वतः घेऊ नये हा फक्त एक मोठा संदेश राहणार आहे. मॅम हे तर झाली ट्रीटमेंटची गोष्ट वगैरे आणि आपण म्हणजे लाईफस्टाईल मध्ये काही बदल करूया हे तुमचं म्हणणं आहे याच्यावर खूप भर आहे पण जर हे सगळं नाही केलं आणि ट्रीटमेंट पण अवॉइड केली लोकांमध्ये अवेअरनेस नसते होत आहे काहीतरी पण ठीक आहे सहन करून घेऊया मग याच्या पुढे जर बघायला गेलो तर कॉम्प्लिकेशन काय असतं ह्याचे निश्चित कॉम्प्लिकेशन जर दुर्लक्ष केलं गेलं तर निश्चित कॉम्प्लिकेशन ह्याच्यात आपल्याला आढळू शकतात. उदाहरणार्थ सर्वायकल पॉलिप्स असणं होणं किंवा सर्व्हिसायटिस असणं नंतर गर्भाशयाच्या आतल्या कलेला असूज येत असेल तर ती अत्यधिक वाढू शकते. काही वेळेला सीएकडे जाऊ शकते म्हणजे कॅन्सरकडे जाऊ शकते हा प्रश्न आणि यासाठी निश्चितपणे आणि काही वेळेला मग त्याचा परिणाम हा फर्टिल संतानोत्पत्ती होणं किंवा याच्यावर सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून यासाठी ह्याचं वेळीत लक्षण हे लक्षण दिसल्या क्षणी आपल्याला एक दोन तीन दिवसानंतर ते लक्षण सातत्याने जर राहत असेल तर त्याचा निश्चितपणे त्याचा चिकित्सा त्याची करावी. एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅम. पण एक शेवटचा संदेश आमच्या स्त्रियांसाठी तुमचा काय असणार आहे या रोगाबद्दल? स्त्रियांना एवढंच मी सांगेन की एक तर जे जंक फूड सांगितलं किंवा जो आहारातला भाग सांगितला की तळलेले होते तर ते पदार्थ शक्यतो वर्ज्य करावेत. अशा वेळी योनी मार्गाची स्वच्छता ठेवणं महत्वाचं आहे. दुसरा यावेळेला दुसरा एक आणखीन भाग मी त्रिफळा कात म्हणून त्रिफळा चूर्ण हे गरम पाण्यात भिजून त्याने जर त्या कथाने योनी मार्गाचं धावन करावं अशा वेळी त्याच्यात निश्चितपणे चांगला उपयोग होऊ शकतो आणि डूष येते पण हे सुद्धा अतिप्रमाणात नसावे आणि योग्य वेळी योग्य आणि सॅनिटेशन की आपण जे मासिक पाळीच्या वेळी जे वापरले झालेले सॅनिटरी पॅड्स आहेत ह्याची योग्य काळजी घेणं महत्वाचं आहे. थँक्यू सो मच मॅम. प्रेक्षकांनो स्त्रियांनो आज आपण बघितलं की किती इम्पॉर्टंट आहे जर अंगातून तुमच्या पांढरा पाणी निघत असेल तर कधी याच्याकडे जे आहे तुम्हाला पटकन जे आहे लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणं किती गरजेचं आहे आणि याचे कॉम्प्लिकेशन किती असू शकतात. म्हणून जर हे लक्षण आताही तुमच्यात असतील तर वेळ वाया घालवू नका आणि तुमच्या जवळच्या जे काही डॉक्टर असतील त्यांना एकदा भेटा तुमची तब्येत समजून घ्या आणि जी लाईफस्टाईलमध्ये मॅमनी चेंजेस सांगितले आहेत ते तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील ही आशा करते आणि पुढे असेच उपयोगी विषय घेऊन परत चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार.